विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, माझं नाव आहे गाडीएसएस, माझा विषय कोसम। विद्यार्थी मित्रांनो आपण बारावी प्रकरणातील तिसरं प्रकरण बघतोय, उद्योजकतेचा विकास। उद्योजकतेचा विकासामधील आपण मागील तासाला बघितलं उद्योजकता विकास, त्याची वैशिष्ट्य बघितले, उद्योजकतेचे गुण बघितले। इथपर्यंत आपण आलेलो आहे, त्याच्या पुढचा भाग बघतोय आपण उद्योजकता विकासाची प्रक्रिया। आता उद्योजकता विकासाच्या प्रक्रियेमध्ये उद्योजकता विकासाची प्रक्रिया कशावर अवलंबून आहे, उद्योजकता विकास कसा केला जातो, त्याच्या प्रक्रिया कोणत्या आहेत, त्या त्यातली पहिली प्रक्रिया आहे ती म्हणजे प्रशिक्षण, त्याला इंग्रजी ट्रेनिंग म्हटलं जातं। कारण प्रशिक्षण हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला चांगले उद्योजक तयार करायचे आहेत। कारण प्रशिक्षण असा एक घटक आहे की त्या प्रशिक्षणातून चांगले कर्मचारीसुद्धा एक चांगल्या प्रकारचे कर्मचारीसुद्धा निर्माण होऊ शकतात। म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे, पहिला घटक बघणार आपण प्रशिक्षण आणि दुसरा घटक आहे उद्योजकतेच्या विकासाच्या प्रक्रिया। त्यातलं पहिलं प्रशिक्षण बघतोय। आता प्रशिक्षण म्हणजे काय, तर पारंपरिक विचारानुसार उद्योजक जन्माला यावा लागतो। म्हणजे या ठिकाणी उद्योजकता हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। मग उद्योजक जर चांगल्या प्रकारे आपण निर्माण करायचं असेल तर आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे। मग प्रशिक्षण म्हणजे काय, तर प्रशिक्षण म्हणजे असे काही सूचनांची आणि पद्धतशीर मांडणी असते, की ज्या सूचना असतात त्या सूचनांची पद्धतशीर मांडणी केलेली असते आणि त्या मांडणीच्या आधारे योजलेली पद्धतशीर सुसंगत अशी खात्रीशीर व प्रभाव मोजण्याचे किंवा निरीक्षण म्हणू शकतो, थोडक्यात निरीक्षण करणारी अशी व्यवस्थापकांच्या विकासाची अंतर्गत घटक म्हणजेच प्रशिक्षण होय। म्हणजे प्रशिक्षण म्हणजे काय, तर प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही सूचनांचं पालन करायचं आहे, नवीन पद्धतशीर कार्यक्रम राबवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये सुसंगत कुठलं आहे, पद्धतशीरपणे सुसंगत आणि त्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्रभाव आहेत ते प्रभाव मोजण्याचे किंवा निरीक्षण करण्याचे साधन म्हणजेच प्रशिक्षण होय। म्हणजे प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा निरीक्षणाच्या माध्यमातून उद्योजक जन्माला यावे लागतात आणि त्यांनी उद्योजकामध्ये काही गुण आहेत ते म्हणजे शिक्षणाने आणि प्रशिक्षणाने तयार झालेले असले पाहिजेत। त्यामुळे भविष्यातील जर चांगले उद्योजक जर तयार करायचं असेल तुम्हाला तर प्रशिक्षणाची गरज आहे, कारण प्रशिक्षण हे सर्वात महत्त्वाचा घटक आहे। मग प्रशिक्षणाच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, प्रशिक्षणाच्या माध्यमातून कुठली कार्य आहेत, तर त्यातलं पहिलं कार्य आहे ते म्हणजे त्यांनी सांगितले दूरदृष्टी उंचवते। दूरदृष्टी असली पाहिजे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशिक्षणामुळे तुमच्याकडे दूरदृष्टी निर्माण होते, म्हणून प्रशिक्षण सर्वात महत्त्वाचं आहे। तुमच्यामध्ये निरीक्षणाची तयारी होते, त्यानंतर सुसंगत सूचनांचं पालन तयार करण्याची तयारी होते, एक तुमच्या ज्या घटकामध्ये आहे ते चांगल्या प्रकारचा एक कृतीतून किंवा संकल्पनातून तुम्ही जी आवश्यकता निर्माण केलेली आहे ती प्रशिक्षणामुळे निर्माण होत असते आणि म्हणून त्यांनी सांगितले की प्रशिक्षणामुळे तुमच्यामध्ये दूरदृष्टी निर्माण होते किंवा दूरदृष्टीकडे बघण्याचा, भविष्याच्या दृष्टीने बघण्याचा विचार निर्माण होतो, म्हणून प्रशिक्षण हे सर्वात महत्त्वाचं आहे। कारण प्रशिक्षणामुळे काय होतं की तुम्हाला उद्योगातील आणि उद्योगाबाहेरील अनुभव येण्यास सुरुवात होतात। म्हणजे उद्योगात कुठले अनुभव आहेत, उद्योगाबाहेरील कुठले अनुभव आहेत, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा सर्वात महत्त्वाचा घटक आहे। दुसरा सांगता येईल सुयोग्य संधी मिळते। आता सुयोग्य संधी म्हणजे कशामुळे निर्माण होणार आहे, तुमच्याकडे दूरदृष्टी असल्यामुळे तुम्हाला संधी आपोआपच मिळणार आहे, तुमच्यामध्ये कल्पना तयार होणार आहे, विचारांची भावना तयार होणार आहे, तुम्हाला अनुभव येणार आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून तुमच्याकडे एक चांगल्या प्रकारची संधी निर्माण होणार आहे आणि चांगल्या प्रकारची जर संधी निर्माण होत असेल तर ती प्रशिक्षणामुळे तयार होते, म्हणून प्रशिक्षणाची गरज आहे। तुम्हाला कर्मचाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षणाची निर्मिती केली पाहिजे, प्रशिक्षणाच्या कार्यक्रम राबवून अनेक प्रकारचे त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुमचं उद्दिष्ट आहे ते साध्य होणार आहे। त्यानंतर चौथं बघू आपण वस्तूचे विपणन। आता वस्तूचे विपणन सर्वात महत्त्वाचं आहे, सॉरी तिसरं बघू आपण वस्तूंचे विपणन। आता सर्वात महत्त्वाचं आहे ते विपणन, कारण विपणन सर्वात
महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या व्यवसायामध्ये जी किंवा व्यापारामध्ये म्हणा किंवा उद्योगामध्ये म्हणा, व्यापारामध्ये सर्वात विपणन सर्वात महत्त्वाचा घटक आहे किंवा उद्योगामध्ये विपणन सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आणि विपणनामुळे तुम्हाला काय होतं आहे की उत्पादनाच्या पद्धती बदलता येतात, ग्राहकांना शिक्षण देता येतं आहे, ग्राहकांच्या सहाय्याने तुम्हाला कुठल्या प्रकारचं ज्ञान आहे ते देता येतं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्याचा उपयोग होतो आहे. म्हणजे या ठिकाणी त्याने सांगितले की वस्तूचं विपणन बदलले की तुमची उत्पादन पद्धती बदलतात, ग्राहकांचं शिक्षण आहे, ग्राहकांना ज्ञानाचा उपयोग होतो आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही पुढं चांगले उद्योजक म्हणून एक निर्माते होऊ शकतात. त्यानंतर त्यांनी सांगितले कौशल्य, तुमच्यामध्ये कौशल्य सर्वात महत्त्वाचं घटक आहे. आता कौशल्य का निर्माण होतं तर आपोआप प्रशिक्षणामुळे तुमच्यात कौशल्य निर्माण होतं. कौशल्य असलं किंवा दूरदृष्टी असल्यामुळे कौशल्याची भावना निर्माण होते. कौशल्यामुळे तुम्हाला एक मांडणी तयार करता येते, त्यानंतर संधी मिळते आणि मग त्या ठिकाणी तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचत असतं. म्हणजे कौशल्य म्हणजे काय तर प्रशिक्षणामुळे आपोआप तुमच्या एक आत्मविश्वास येतो, विश्वासाच्या सहाय्याने तुम्ही पुढे जाऊ शकताय, जबाबदारी घेऊ शकताय, दूरदृष्टी ठेवू शकतायत आणि एक चांगल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही चांगले उद्योजक होऊ शकतात. आणि कौशल्यामुळे प्रशिक्षण शिकवल्यामुळं तुमच्यात आपोआप बदल होतो आणि बदलांची जाणीवही होत असते. म्हणून बदल हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि बदलांच्या सहाय्याने तुम्ही पुढे जात असताय. त्यानंतर पाहू आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम. कशा पद्धतीचे आहेत बाबा, काय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम तुमच्या होत असतो. प्रशिक्षणामुळे तुम्हाला लगेच समजलं जातं बाबा हे असं केलं पाहिजे, ते तसं केलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये निरीक्षणाची भावना तयार होते. निरीक्षण केल्यामुळे तुमच्यामध्ये लगेच बदलाची जाणीव होत असते आणि बदल हा आपोआप होत असतो. कारण बदल हा दूरदृष्टीच्या जास्तीत जास्त फायद्याचा असतो आणि भविष्याच्या दृष्टीने तो तुम्ही आणत असतात. परंतु प्रत्यक्ष परिणाम तुम्हाला येत असतात, अप्रत्यक्ष सुद्धा परिणाम तुम्हाला येत असतात आणि त्याच्यावर तुमचं ऑब्झर्वेशन होऊन तुम्ही पुढे जात असतात. म्हणजे प्रशिक्षण हे सुद्धा एक माध्यम योग्य आहे. त्यानंतर पुढे सांगितले त्यांनी कार्यक्षमता वाढते. सांगू बघतो कार्यक्षमता वाढते. आता सर्वात महत्त्वाचं ते कार्यक्षमता, कारण कार्य करण्याची क्षमता कशामुळे तयार होणार आहे, प्रशिक्षणामुळे. प्रशिक्षणामध्ये सुद्धा तुम्ही आता समजा उत्पादन प्रक्रियेमध्ये कमीत कमी मोडतोड झाली पाहिजे, कमीत कमी खराब माल झाला पाहिजे किंवा टाकाऊ वस्तूपासून त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं पाहिजे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुमची कार्यक्षमता वाढली पाहिजे. म्हणजे कार्यक्षमता जर वाढली, प्रशिक्षण तर असेल तर कार्यक्षमता आपोआपच वाढणार आहे. त्यामध्ये तुमच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारची भावना तयार होणार आहे. चांगल्या प्रकारची भावना तयार झाली की आपोआप तुम्ही काम करण्यामध्ये उत्सुकता तयार होणार आहे, आत्मविश्वास वाढणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगल्या प्रकारची गरज वाटणार आहे की बाबा आपण आपली कार्यक्षमता पूर्ण करू शकतो आणि पूर्ण केल्यामुळे तुम्हाला सुद्धा आत्मविश्वास तयार होतो आहे. म्हणजे कार्यक्षमता वाढण्यास प्रशिक्षणामुळे तुमची कार्यक्षमता वाढते, काम करण्याची इच्छा वाढते किंवा कशा पद्धतीने आपण संकल्पना राबवल्या पाहिजेत, कोणत्या योजना आणल्या पाहिजेत, कोणत्या पद्धतीने विकास केला पाहिजे, कशा पद्धतीने ग्राहकापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास तयार होत असतो. त्यानंतर त्याने सांगितले की वर्गीकरण. सातव बघू आपण वर्गीकरण. आता सर्वात महत्त्वाचं ते वर्गीकरण. तुम्ही वस्तूंचं प्रशिक्षणामुळे तुमच्यामध्ये आपोआप एक बदल होत जातो आणि बदलामुळे तुमच्यामध्ये वर्गीकरणाची क्षमता तयार होते. मग वर्गीकरण कसं केलं पाहिजे, वर्गीकरणामध्ये सांघिक भावना ठेवली पाहिजे. सांघिक भावनाच्या आधारे तुमचं वर्गीकरण केलेलं असलं पाहिजे. श्रम कमी करणे, औद्योगिक अपघात कमी करणे किंवा कुठल्या प्रकारचा अपघात होता कामा नये त्याच्या सहाय्याने तुमचं वर्गीकरण किती मोठ्या प्रमाणावर होते आणि वर्गीकरणाच्या सहाय्याने तुमच्यामध्ये संघभावना तयार होते आणि संघभावना तयार झाली की तुमचं उद्दिष्ट साध्य होत असते. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की कमी श्रमात जास्तीत जास्त काम कसं करता येईल हे प्रशिक्षण तुम्हाला शिकवतं. म्हणून प्रशिक्षण एक सर्वात महत्त्वाचं आहे, श्रम कमी करणे आणि औद्योगिक अपघात कमी करणे. म्हणून वर्गीकरणाच्या सहाय्याने तुम्हाला त्याचा उपयोग होत असतो आणि म्हणून त्यांनी सांगितले प्रशिक्षण हे सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले प्रशिक्षणाच्या पद्धती. आठवा होती आपण प्रशिक्षणाच्या पद्धती. आता प्रशिक्षणाच्या पद्धती आहे काय, प्रशिक्षणाच्या पद्धती अनेक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की चर्चासत्र,
चर्चासत्र म्हणजे सर्वांनी एकत्र येत आणि चर्चा करायची आणि त्या चर्चेच्या माध्यमातून तुम्ही निर्णय घ्यायचा. पहिला घटक सांगितलाय चर्चासत्र, म्हणजे चर्चासत्राच्या सहाय्याने तुम्ही सर्वात माध्यम आहे चर्चा. एकत्र आलं पाहिजे, सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. चर्चा करताना तुम्हाला चांगल्या प्रकारचे अनुभव आले पाहिजेत आणि त्या अनुभवातून तुमची चर्चा झाली पाहिजे आणि त्या चर्चेचा उपयोग तुम्हाला प्रशिक्षणातून होत असतो. सभा, सभा सर्वात महत्त्वाचं आहे. सभा जर नसेल तुमच्याकडे तर त्याचा उपयोगच नाही, कारण सभा आहे माध्यम. सभेच्या सहाय्याने तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचू शकताय, व्यक्तीपर्यंत पोहोचू शकताय, तुम्ही त्या सभेच्या माध्यमातून त्याचा उपयोग करू शकताय, प्रशिक्षण कार्यक्रम राबवू शकताय. म्हणून प्रशिक्षणाचं माध्यम आहे ते सभा. तिसरं आहे सामूहिक सूचना देणे. सर्वांना एकत्र बोलवून त्या ठिकाणी सुद्धा सूचना देऊ शकतायत, सूचनेच्या माध्यम वापरू शकतायत आणि त्या प्रशिक्षणाच्या सहाय्याने तुम्ही सामूहिक काही असेल कुठल्या प्रकारची सूचना घेणार आहात. समजा कारखान्यामध्ये असेल तर सर्व सभासदांना एकत्र बोलवलं जातं किंवा सभा घेतली जाते, त्या सभेच्या सहाय्याने तुम्ही त्या ठिकाणी सूचना देत असतात आणि सूचनेच्या आधारे तुम्हाला त्यापर्यंत पोहोचता येते किंवा प्रशिक्षण कार्यक्रम राबवू शकते. त्यानंतर वैयक्तिक सूचना, किंवा त्या कर्मचाऱ्याला तुम्ही स्वतः बोलवू शकताय, त्याला अशा पद्धतीनं तुम्ही सूचना देऊ शकताय, त्या सूचनांचं पालन तो करू शकतोय. म्हणजे सूचना देणंसुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर प्रात्यक्षिक पद्धती, तुम्ही कशा पद्धतीनं कार्यक्रम करताय, त्यामध्ये कुठल्या पद्धती वापरताय आणि त्या पद्धतीनं तुम्ही निरीक्षणाच्या सहाय्याने ती पद्धत तुम्ही राबवली जाते आणि मग तुम्हाला ती पद्धत उपयोगी पडल्यानंतर प्रशिक्षणाचा सुद्धा उपयोग जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना होत असतो. त्यानंतर व्याख्यान पद्धत. आता व्याख्यानं ठेवली पाहिजे, प्रशिक्षणाच्या आधारे तुम्ही व्याख्यान ठेवा, मग व्याख्यानाच्या आधारे तुम्ही ग्राहकापर्यंत पोचा किंवा व्यावसायिकांच्यापर्यंत पोचवा किंवा व्यापारापर्यंत पोचवा. म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे ते व्याख्यान पद्धती. कारण मग अनेक विषय तयार करा, त्या विषय उद्योजकता विषय आहे, उद्योजकता विकास किंवा उद्योजकताचे अनेक कार्यक्रम राबवले पाहिजेत, प्रशिक्षण राबवले पाहिजे, त्याच्या माध्यमातून तुम्ही व्याख्यान पद्धती राबवले पाहिजे. त्या व्याख्यानाच्या आधारे त्यात कुठले फायदे आहेत, कुठले तोटे आहेत, तुम्हाला कशा पद्धतीने करता येईल, काय उपयोग आहेत हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी सांगितले की जास्तीत जास्त व्याख्यान पद्धतीमध्ये तुम्ही त्या ग्राहकापर्यंत पोहोचायचं असेल तर असे विषय तयार करा की त्या व्याख्यानाच्या आधारे तुम्हाला ते प्रशिक्षणसुद्धा कार्यक्रम राबवता येतात. म्हणजे चर्चासत्र आहे, बैठक पद्धत आहे, त्यानंतर बैठकीच्या सुद्धा तुम्ही छोटे छोटे बैठकीचे ग्रुप तयार करा आणि त्या ग्रुपच्या सहाय्याने तुम्ही प्रशिक्षण कार्यक्रम राबवा. म्हणजे प्रशिक्षणाचं एक माध्यम आहे, प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही सभा आहे, चर्चासत्र आहे, वैयक्तिक सूचना आहे. यानंतर आपण दुसरा घटक बघूया, उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम. आता उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, उद्योजकता एक सर्वात महत्त्वाचा घटक, कारण प्रशिक्षणावरच उद्योजकता आधारित असते. म्हणजे त्यांनी सांगितलंय की विकासाचा कार्यक्रम स्पष्ट करताना एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम असावा आणि त्या व्यवस्थित रचलेल्या कार्यक्रमावर तुम्ही एक उद्योजकाची प्रेरणा तयार केली पाहिजे, कौशल्य प्राप्ती तयार केली पाहिजे, त्याच्यामध्ये क्षमता वाढवण्यास प्रयत्न केले पाहिजेत आणि मग उद्योगाची भूमिका कशा पद्धतीनं पार पाडण्यास मदत होते म्हणजेच उद्योजकता विकास. म्हणजे उद्योजकता विकास म्हणजे एक रचलेला कार्यक्रम तयार करा आणि त्या कार्यक्रमातून एखाद्या व्यक्ती किंवा उद्योगाची प्रेरणा तयार करा आणि त्या प्रेरणेतून तुमचं कौशल्य प्राप्त तयार करा, त्याच्यामध्ये क्षमता वाढवण्याचं कार्य करा आणि मग उद्योजकाची भूमिका पार पाडण्यास कुठली कार्य आहेत त्याला सांगितलं पाहिजे म्हणजेच उद्योजकता विकास होय. म्हणजे उद्योजकता विकास हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, कारण उद्योजकता विकास हा कार्यक्रम ही अशी एक योजना आहे की त्याच्या माध्यमातून तुम्हाला सप्तगुण शोधले जातात. कारण प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात, वाईट गुण असतात, अनेक कौशल्य असतात, कला असतात. चांगले गुणाच्या सहाय्याने सुद्धा तो एक चांगला उद्योजक होऊ शकतो, चांगल्या सहाय्याने गुणाच्या सहाय्याने सुद्धा तो एक उद्योजक बनू शकतो, व्यावसायिक बनू शकतो, एक डॉक्टर, इंजिनियर असे अनेक आहेत की त्याच्या माध्यमातून तो पुढे जात असतो. परंतु त्यांना सांगायचं की अशी योजना राबवा की विकासाच कार्यक्रम राबवले पाहिजेत आणि मग त्यातून तुमचे सुप्तगुण शोधले पाहिजेत आणि नवीन उद्योगासाठी प्रेरणा मिळालेली असली पाहिजे. मग यामध्ये नवीन प्रशिक्षण कार्यक्रम राबवा, ज्याने आपण आत्ता बघितलं प्रशिक्षण कार्यक्रम, नवीन उपक्रम राबवा, नवीन योजना आणा आणि मग ह्याच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन द्या. मार्गदर्शनाच्या सहाय्याने तुम्ही उद्योजकता विकास कार्यक्रम राबवा, मार्गदर्शनाच्या सहाय्याने तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचवा, मार्गदर्शनाच्या सहाय्याने तुम्ही एक चांगल्या भविष्याच्या दृष्टीने दूरदृष्टी ठेवा आणि मग तुमचा एक उपयोग समाजासाठी, ग्राहकासाठी, सर्वासाठी होत असतो. परंतु या ठिकाणी उद्योजकता विकासाचा कार्यक्रमाच्या अंतर्गत 1970 साली गुजरातमध्ये त्यांनी सांगितलंय इंडस्ट्रियल
इंडस्ट्रियल इन्व्हायरमेंट इन्व्हेंटमेंट कॉर्पोरेशन इंडस्ट्रियल इन्व्हेंटमेंट कॉर्पोरेशन या उद्योजकता विकासाचे कार्यक्रम राबवण्यात आले 1970 साली इंडस्ट्रियल इन्व्हेंटमेंट कॉर्पोरेशन. आणि या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की ही एक योजना आणलेली आहे विकासाच्या नव्हे तर उद्योजकतेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणलेली आहे. आणि 1970 साली गुजरातमध्ये ही पहिली योजना आणली उद्योजकतेच्या विकासाची. परंतु याच्या विकासाचे प्रायोजन ते आंध्र प्रदेशने स्वीकारले म्हणजे आंध्र प्रदेश बघा आंध्र प्रदेश. आणि जिल्हा कुठला आहे जिल्हा आहे काकीनाडा. आंध्र प्रदेश मधील काकीनाडा या जिल्ह्यामध्ये मॅकले यांनी उद्योजकतेचा विकास कार्यक्रम राबवण्यात आला. म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये जिल्हा काकीनाडा आहे त्यामध्ये मॅकलेम लँड्स यांनी उद्योजकता विकास प्रक्रिया कार्यक्रम राबवण्यात आला. आणि उद्योजकता प्रक्रिया कार्यक्रम राबवताना यांनी सुरुवात केलेली आहे. उद्योजकांना प्रेरणा दिली प्रशिक्षण कार्यक्रम दिले आणि आज या कार्यक्रमाचा सर्वांना उपयोग होतोय. मग त्यामध्ये कुठल्या पायऱ्या कुठल्या घटकांचा समावेश केलेला आहे तर त्यामध्ये पहिला घटक आहे तो म्हणजे पायाभूत सुविधा घटक. त्यातला पहिला आहे पायाभूत सुविधा. आता पायाभूत सुविधा सर्वात महत्त्वाचं आहे कारण उद्योजकासाठी वीज आहे पाणी आहे जागा आहे ह्यांची गरज असते आणि त्या गरजेच्या आधारे तुम्ही त्या सुविधा पुरवत असतात. म्हणजे सर्वात घटक कुठला आहे तर पायाभूत सुविधा. पायाभूतमध्ये मग उद्योजकाची प्रेरणा तयार केली पाहिजे त्याला भविष्याच्या दृष्टीने दूरदृष्टी दिली पाहिजे. वीज आहे जागा आहे पाणी आहे त्यानंतर ग्राहक आहे जाहिरात आहे अशा नाही काही की त्या पायाभूत सुविधापर्यंत पुरत जात असतो. आणि पायाभूत सुविधा हे सर्वात महत्त्वाचा घटक आहे. दुसरं आहे संभाव्य उद्योजकाची निवड. आता निवड सर्वात महत्त्वाची आहे की तुम्ही कशा पद्धतीने निवड करणार. पायाभूत सुविधेनंतर संभाव्य उद्योगाची निवड करा. त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्ही उद्योजकाला संधी द्या. संधीतून त्याची निवड करा आणि निवड केल्यानंतर पायाभूत सुविधा त्याला सांगा कोणत्या कोणकोणत्या आहेत सुविधा. एक चांगला उद्योजक निवडा. त्याला निवडताना त्याला त्याचं भविष्य दृष्टीने किंवा उद्योजक म्हणजे काय हे त्याला सुरुवातीपासूनच माहिती असलं पाहिजे. आणि त्याच्या पायाभूत सुविधा कसा आहे त्याच्याशी संपर्क असलेला असला पाहिजे. त्यानंतर उद्योगाची ओळख असली पाहिजे. तिसरा सांगितले आता उद्योगाची ओळख सर्वात महत्त्वाची. त्याला विविध प्रकारचे उद्योग आहेत त्या उद्योगातून त्याची ओळख असली पाहिजे. त्या ओळखीच्या साह्याने त्याला त्याचे परिणाम माहिती पाहिजे त्याचे फायदे माहिती पाहिजे त्याचे उद्दिष्ट माहिती पाहिजेत भविष्याच्या दृष्टीने त्याचं संकल्पना असल्या पाहिजेत किंवा काय पद्धतीनं कशा पद्धतीनं तो उद्योजक पुढे वाढवला पाहिजे ते सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर चौथं बघू आपण प्रशिक्षण कार्यक्रम. आता प्रशिक्षण सर्वात महत्त्वाचं आहे कारण मी मगाशी सांगितले प्रशिक्षण नसेल तर त्या कर्मचाऱ्याला उद्योजकाला काही कळणार नाही. म्हणून प्रशिक्षण कार्यक्रम राबवा की त्याच्या माध्यमातून त्याला दूरदृष्टी म्हणा किंवा एक चांगल्या प्रकारची संधी म्हणा किंवा त्याला सांगता येईल बाबा ह्याच्या माध्यमातून श्रम कमी कसं करायचं अपघात कसे कमी करायचं ह्याच्या माध्यमातून त्याला एक उद्योजकता विकासाच्या माध्यमातून त्याला पुढे जाता येईल किंवा उद्योजकता विकास प्रक्रिया राबवता येईल किंवा त्याची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. प्रशिक्षण आपण बघितलंय त्या प्रशिक्षणातून सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलं प्रशिक्षण कर्मचाऱ्याची निवड करा. प्रशिक्षण झाल्यानंतर त्या व्यक्तीला कर्मचाऱ्याची निवड करा. म्हणजे निवडीच्या साहाय्याने तो कर्मचारी पुढे जाणार आहे त्याला उद्योगाचं माध्यम मिळणार आहे त्याला आवड निवड होणार आहे
दृष्टी राहणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तो एक चांगल्या प्रकारचा उद्योजक बनणार आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय प्रशिक्षण पद्धतीची निवड करा. प्रशिक्षण पद्धतीची निवड करा म्हणजे प्रशिक्षण पद्धतीची निवड करताना तुम्ही पद्धत अशा पद्धतीने वापरा की त्याचा उपयोग झाला. पद्धतीची निवड करा म्हणजे ग्राहक कर्मचाऱ्यांना नाही समजलं पाहिजे, ग्राहकांना नाही समजलं पाहिजे, उद्योजकांना नाही समजलं पाहिजे, त्याचा उपयोग सर्वांना झाला पाहिजे. आणि त्यानंतर त्याने सांगितलं वास्तविक स्वरूपात प्रशिक्षण कार्यक्रम राबवा. वास्तविक म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही पूर्णपणे की जास्तीत जास्त प्रशिक्षणाचं माध्यम आहे ते जास्तीत जास्त उत्पादकापुढे किंवा उद्योजकापुढे किंवा कर्मचाऱ्यांच्या पुढे ते ठेवा की त्यातून त्यांना सर्व माहिती मिळालेली असली पाहिजे. आणि आपण देखरेख आणि पाठपुरावा, देखरेख आणि पाठपुरावा आठवू बघू आपण देखरेख आणि पाठपुरावा. तर सर्वात महत्वाचं आहे देखरेख आणि पाठपुरावा करा. पाठपुरावाच्या साहाय्याने तुम्हाला सर्व माहिती कळणार आहे, समजणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही पुढे जाणार आहे. आणि म्हणून त्याने सांगितले की सर्वात महत्त्वाचा घटक काय आहे की देखरेख आणि पाठपुरावा करा आणि त्याच्या सहाय्याने तुम्ही उद्योजकता विकासाच्या प्रक्रिया पूर्ण करा. कारण त्याच्या सहाय्याने तुम्हाला उद्योजकता प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच या प्रक्रिया प्रशिक्षण आणि उद्योजकतेचा विकास प्रक्रिया ह्या दोन्हीसुद्धा महत्त्वाच्याच आहेत.